नमस्कार फॅमिली रेसिपीजमध्ये सर्वांचे मनापासून स्वागत आज आपण जन्माष्टमी विशेष प्रसादाची थाळी बनवणार आहोत सर्वात आधी एका कडीत एक वाटी खोबरं घेतले खोबरं मी इथे किसून घेतलेलं आहे मीडियम फ्लेमवर दोन मिनटासाठी खोबरं भाजून घेऊयात खोबरं जास्त लालसर करायचे नाही अशा पद्धतीने दोन ते तीन मिनटानंतर एका ताटात काढून घेतले त्याचकडेच एक चमचा तूप घालूयात काजू आणि बदाम मी इथे घातलेले आहेत तेही मिनिटभर परतवून घेऊयात काजू आणि बदामही मी काढून घेतले ते आता एका मिक्सरच्या भांड्यात घालूयात त्यातच आता अर्धी वाटी भाजलेले शेंगदाणे व पाऊन वाटी मी इथे गूळ घातलेला आहे आता हे सर्व मिक्सरला बारीक वाटून घेणार आहोत अशा पद्धतीने बारीक वाटून घेतले मी ज्या कढईत खोबरं आणि काजू बदाम भाजून घेतले होते त्याच कढईत आता हे मिश्रण ओतून घेतले ते सर्व एकजीव करूयात व्यवस्थित मिक्स करून त्याचे आता आपण लाडू करून घेणार आहोत अशा पद्धतीने मिश्रणाचा गोळा तयार झाला पाहिजे आता याचे आपण लाडू बनवून घेऊयात अशाच पद्धतीने मी सर्व लाडू बनवून घेणार आहे आपले लाडू तयार झालेले आहेत आता पंचामृतसाठी मी इथे एक वाटी दही घेतले ते एकदा चमच्याच्या मदतीने हलवून घेऊयात अर्धी वाटी दूध घातले ज्या वाटीने दही मोजून घेतले त्याच वाटीने अर्धी वाटी दूध घातले दोन चमचे साखर एक चमचा गाईचे तूप एक चमचा मध मी इथे घातलेले आहे सर्व जिन्नस एकजीव करूयात सर्व व्यवस्थित हलवून घेतले आपले पंचामृत तयार झालेले आहे आता एका भांड्यात एक वाटी दही घेतले त्यात अर्धा चमचा साखरे घातली हे दही छान फेटून घेऊयात साधारण दोन ते तीन मिनटं दही व्यवस्थित फेटून घेतले त्यात आता आपल्या आवडीनुसार इथे फळं घालूयात मी इथे पेरूचे बारीक काप करून घातले डाळिंबाचे दाणे व सफरचंद बारीक करून घातलेले आहे थोडे मीठ घालूयात सर्व जिन्नस व्यवस्थित एकजीव करूयात अगदी थोडी जिरा पावडर मी इथे घातलेली आहे तुम्हाला हवं असेल तरच घाला नाही घातली तरी चालेल व्यवस्थित मिक्स करून आपला फळांचा रायताही तयार झालेला आहे आता एका कढईत अर्धी वाटी खोबरं घेतले खोबरं किसून घेतलेले आहे मीडियम फ्लेमवर दोन ते तीन मिनटं खोबरं भाजून घेऊयात ते आता एका भांड्यात काढून घेतले त्याच कढईत एक चमचा तूप घातले त्यात काजू बदाम मी इथे घातलेले आहेत बारीक काप करून काजू आणि बदाम मी इथे घातलेले आहेत मिनिटभर तेही परतवून घेऊयात त्यानंतर इथे किशमिश घातले किशमिश शेवटीच घालायचे तेलात किंवा तुपात किशमिश घातल्यावर ते लगेच फुलून वरती येतात त्यामुळे मी ते शेवटीच घातले अर्धा मिनिटभर व्यवस्थित परतवून घेतल्यानंतर तेही काढून घेतले त्याच कढईत अर्धी वाटी धना पावडर मी इथे घातलेली आहे अर्धा चमचा पुन्हा तूप घातले मीडियम फ्लेमवर तीन ते चार मिनटं ही छान भाजून घेऊयात तीन मिनटानंतर धना पावडरही भाजून झाली त्यातच आता अर्धी वाटी पीटी साखर मी ती घातलेली आहे सर्व जिन्नस एकजीव करूयात जन्माष्टमीचा उपवास सोडण्यासाठी धण्याचा हा प्रसाद आवर्जून केला जातो आपली ही धन्याची पंजीरी ही तयार झालेली आहे आता सर्वात महत्त्वाचा पदार्थ आणि तो म्हणजे माखन त्यासाठी एका भांड्यात बर्फाचे खडे घेतले त्यात अर्धी वाटी तूप घातले अशा पद्धतीने दोन ते ती तीन मिनटं हलवल्यानंतर काही मिनिटातच आपले माखन किंवा लोणी तयार होते हे तुम्ही सायपासूनही बनवू शकता पण प्रत्येकाजवळ साय अवेलेबल नसेल त्यामुळे जर तुम्ही अशा पद्धतीने ही माखन बनवू शकता बघू शकता तुम्ही काही मिनिटातच आपले लोणी तयार झालेले आहे आता त्यातले बर्फाचे खडे काढून घेऊयात व आपले मखनही तयार झालेले आहे अशा पद्धतीने आपले सर्व प्रसादाचे पदार्थ तयार झालेत आता सर्व करूयात कशी वाटली तुम्हाला रेसिपी हे कमेंट करून मला नक्की कळवा फॅमिली रेसिपीजला सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बेलला ऑन करा म्हणजेच अशाच नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका मस्त आणि छानशा रेसिपीमध्ये तोपर्यंत धन्यवाद